सगळ्या चटण्या करून झाल्यात. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण इथे बघणार आहोत फुटाण्यांची चटणी किंवा डाळ्यांची चटणी. हॉस्टेलवरती राहणाऱ्या मुलांसाठी म्हणा किंवा प्रवासासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करत असतो. तरी ते फुटाण्यांची चटणी केलेली आहे ही हेल्दी तर असतेच, शिवाय 8 ते 15 दिवस आरामात टिकते आणि फुटाण्यांच्या वस्तू खाल्ल्यामुळे बघा बराच वेळेस सर्दी खोकला बरा होण्यास मदत होते. तरी इथे मी 2 वाटी फुटाणे घेतलेले आहेत आणि त्यांना सोलून घेतलेलं आहे. बघा फुटाणे लवकर काही खराब होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही याचा वापर महिनाभरसुद्धा करू शकता. आता या फुटाण्यांना मिक्सरमधून दळून घेतलं आणि गाळून घेतलेलं आहे. त्यातील जाडजाड भाग काढून टाकायचा. 1/2 चमचा लाल मिरची पावडर आणि 1/2 चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तरी ते एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही फुटाण्यांना मीठ लावलेलं असतं तर काही फुटाण्यांना मीठ लावलेलं नसतं. तरी ते नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी टाकून एक गोळा बनवून घेतलेला आहे. गव्हाच्या पिठाप्रमाणे फुटाण्यांचं पीठ काही चिकट नसतं, त्याच्यामुळे ते गोळा बनवायला थोडा वेळ लागतो कारण या पिठाला चिकटपणा नसतो. तर बघा एकदम मोकळं मोकळं असं पीठ असतं. चपातींच्या पिठाप्रमाणे गोळा करायचा, होत नसेल तर तेल लावून गोळा करून घ्यायचा. आता ज्या तव्यावरती चपात्या केल्या त्याच तव्यावरती चटणी करणार आहे. चपात्या झाल्या की लगेच गरम गरम तव्यावरती मी एक पळी तेल टाकलेलं आहे आणि त्या गरम तेलामध्ये हा गोळा ठेवलेला आहे. आता हा गोळा पूर्ण फोडून घ्यायचा आणि इथे चटणी आपल्याला तळून घ्यायची. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. बघा कलर किती छान आलेला आहे. आता या चटणीला करण्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं म्हणून सुरुवातीलाच खूप टाकायचं नाही. जर गरज पडली, एकदम मोकळी मोकळी चटणी दिसायला लागली तर आपण इथे तेल टाकणार आहोत. मी सुरुवातीला एक पळी तेल टाकलेलं आहे आणि 5 ते 6 मिनटं या चटणीला स्लो फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळे गोळे मोडून घ्यायचे. बघा एकदम छान अशी चटणी तयार होते आणि शिवाय ही चटणी 15 दिवससुद्धा आरामात टिकते. किती मोकळी मोकळी चटणी तयार झालेली आहे बघा. फक्त सगळे गोळे व्यवस्थित मोडून घ्यायचे आणि मीठ आणि मिरची प्रमाणात घालायचं, म्हणजे ही चटणी खूप छान लागते. जेवताना साईड डिश म्हणून याचा वापर करू शकता, प्रवासात देखील वापरू शकता, हॉस्टेलवरच्या मुलांना देखील देऊ शकता. खूप छान ही चटणी लागते. बराच वेळेस अंडं टाकूनसुद्धा तुम्ही फुटाण्यांची चटणी तळून घेऊ शकता. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.